नमस्कार, मी धनंजय शिंदे, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 16 जून सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। राज्य शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाने महाविकास अभियानच्या माध्यमातून 20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या कालावधीत राबविलेल्या योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल 12,556 नागरिकांचे गृहस्वप्न पूर्ण झाले आहे। मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना घराची चावी सुपूर्त करण्यात आली। शासकीय पडिक जमिनी घरकुल उभारणीसाठी उपयोगात आणल्या तर वंचित कुटुंबियांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा होईल। याबाबत शासनाने धोरण घेण्याची गरज असल्याचे मत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले। लोणी बुद्रुक येथे 60 कुटुंबियांना शासकीय योजनेच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून देण्यात आली। सिंधुताई आदिवासी निवारा या गृह प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आमदार विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते। अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहता व श्रीरामपूर तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील 1,000 एकर शेती तसेच शिर्डीसह अनेक ग्रामपंचायत, साखर कारखाने आणि औद्योगिक क्षेत्राच्या पाण्याचे भवितव्य असलेल्या गोदावरी उजवा आणि डाव्या कालव्यांच्या नूतनीकरण अंतर्गत विविध बांधकामास विशेष दुरुस्ती अंतर्गत 10,56,97,567 रुपयांच्या किमतीच्या अंदाजपत्रकास काही अटी व शर्तींवर प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। या निर्णयामुळे कालव्यांच्या दुरुस्तीच्या कामास वेग मिळणार आहे। अहमदनगरसह राज्यातील पशुवैद्यकांमध्ये टोकाचा संघर्ष पेटला आहे। यात सरळ सेवेने भरती झालेल्या आणि पदवीधर असणाऱ्या पशुवैद्यकांच्या संघटनेने पदविकाधारक पशुवैद्यकांच्या पदोन्नतीचा मार्ग बंद करत एक प्रकारे त्यांचे केडर संपविण्याचा विडा उचलल्याचे चित्र आहे। यामुळे पशुचिकित्सा व्यावसायिक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। याची दखल पशु संवर्धन आयुक्तांनी न घेतल्यामुळे पशुवैद्यकांनी मंगळवारपासून आंदोलन सुरू केले आहे। रिझर्व्ह बँकेने जून 2020 मध्ये बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये सुधारणा केली आहे। या सुधारणेमुळे अन्य बड्या बँकांप्रमाणे सहकारी क्षेत्रातील बँकेच्या संचालक मंडळात आता विविध क्षेत्रातील 51% तज्ज्ञ अनुभवी मंडळींना स्थान मिळणार आहे, तर उर्वरित 49% पारंपरिक संचालक यांना राहता येणार आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला। नमस्कार।